आजची सगळ्यात महत्त्वपूर्ण बातमी, महाराष्ट्रात 3 झोनची निर्मिती झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येनुसार हे झोन ठरवण्यात आले आहेत. जास्त रुग्ण संख्या असणारे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत, मोजके रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये, तर एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर जिल्हा हा ऑरेंज झोन मध्ये समाविष्ट करण्यात आलाय. सर्वांनी काळजी घेतली आणि सरकारी सूचनांचं पालन केल्यास लवकरच अहमदनगर जिल्ह्याचा समावेश हा ग्रीन झोन मध्ये होईल अशी आशा व्यक्त केली जाते. पाहूयात आपण नेमके महाराष्ट्रातले कोणते जिल्हे हे कोणत्या झोन मध्ये आहेत. तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर. आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा.